दोन चेंडू फेके गेले, दोन चेंडू मागे फक्त आणि फक्त एकही धाव खर्च केली जात नाहीये, शून्य धाव संख्या. तर धावपलिकावर हा चेंडू मात्र त्रिपळाचे क्लीन बॉल, वैभव बॅक टू पाली आणि फर्निचर उद्ध्वस्त, बॅक टू बॅक दुसरा धक्का वैभवच्या सुरुवात. दोस्ती इलेव्हन सावरे संघाला. या दोस्ती इलेव्हन सावरे संघाची हरीश आणि वैभव इथे मात्र परतलाय. सलामीची जोडी परतली जाते, ऋषी जातोय मैदानात. तर चौथ्या क्रमांकाचा फलंदाज सतीश यादव मैदानात. अद्याप मी म्हणेन तीन चेंडू पैकी केलेत, अक्कामध्ये ओपन झाले नाहीये सावरे संघाचे. इथे मात्र थोडासा अडथळा निर्माण होतोय सूर्याचा फलंदाजासाठी, मात्र त्याच्यामुळे फलंदाजी करणं थोडंसं अवघड असेल. तीनच ओव्हरचा सामना इथे मात्र पाहायला भेटतोय. यातून मात्र जो संघ जिंकेल तो संघ मात्र सेमी फायनल खेळेल. अल्टिमेट बदलापूर या संघापुढे हा चेंडू मात्र कलात्मक फटका पाहायला भेटतोय. स्लीपर पॉईंटमध्ये चेंडू जाईल, मात्र एकदा पूर्ण दुसरी धाव सुद्धा आरामात पूर्ण गुड रनिंग पीठमध्ये विकेट इथे मात्र पाहायला भेटते. दोन धाबा येतील, दोन धाबा अल्पकुड उघडलं गेलं, अकाउंट खोललं गेलं, सांघिक अकाउंट वैयक्तिक अकाउंट इथे मात्र खोललं गेलं या सतीच्या माध्यमातनं. अद्याप काहीचे पेनल्टी पॉवर प्लेच पहिलं षटक, मात्र अवघं एक षटक असेल. हा चेंडू सतीशसाठी होता, चेंडू जातोय मागे जातोय, शॉट दरम्यानचा शत्रुशक सरकला, चेंडू मागे गेला, चेंडू अडवण्यात यश आलंय. एकदा वेते वन प्लस टू इक्वल टू थ्री म्हणजे तीन धाबा येतील. तीन धाबाने धापल पुढे सरकेल धापलकावर, धावसंख्या इथे मात्र लागली गेली. पाच धाबा धापलकावर लागल्या गेल्या, धावा मात्र कशा काव येणार, धाबा यावा लागतील. तीस ते पस्तीस धाबांचं आव्हान ठेवावं लागेल या दापिवली संघापुढे. हा चेंडू मात्र ब्लॉक हॉलमध्ये पंचांचा भेद घेतला जातो चेंडूच्या मागे. तर एकच धावेल इथे, एका धाबेने धावा पुढे सरकेल धापलकावर, धावसंख्या सहा धाबा. अद्याप लागले गेल्यात. शेवटचा चेंडू पैकी आपला हातून फलंदाज गोलंदाजी पाहायला भेटली इथे मात्र सूरजच्या माध्यमातनं. फक्त आणि फक्त सहा धाबा अद्याप खर्च केला शेवटचा चेंडू. इथून मात्र एखादा मोठा फटका खेळावा लागेल ऋषीला. हा चेंडू मात्र सरळ रेषेत चेंडू अडवला जातोय. लॉंग ऑफ रिझन मध्ये विशाल थोडीशा झुक्या केल्या. दोन धाबा येतील, दोन धाबेने धापल पुढे सरकेल धापलकावर, धावसंख्या आठ धाबा. दोन गड्याच्या मोबदल्यात वैभव आणि हरीशा गड्याच्या मोबदल्यात, या गड्यांच्या मोबदल्यात नंतर धापलकावर, धावसंख्या फक्त आणि फक्त आठ धाबा. थँक्यू डीजे, चला पंचांना विनंती असेल फास्टली खेळायचं. याच्यानंतर अद्याप एक सामना असेल. आठ धावा धापलकावर लागल्या गेल्यात. इथे मात्र सावरे या संघाच्या अद्याप पाच वाजले गेलेत. चला गोलंदाजी मार्गवर गोलंदाज मच्छिंद्र यांना विनंती असेल. हा चेंडू मात्र मोठा फटका खेळण्याच्या नादात प्रयत्न फसला गेला इथे मात्र फलंदाज सतीचा. निर्धाव चेंडूशी सांगता इथे मात्र पाहायला भेटते. एक ओव्हर संपल्यानंतर धापलकावर धावसंख्या दोन गड्याच्या मोबदल्यात आठ धाबा लागल्या गेल्यात. तीस ते पस्तीस धाबा धापलकावर लाभाव्या लागतील.
हा चेंडू मात्र आता मात्र बॅटच्या पट्ट्यात आला आहे. आता मात्र करपूत समाचार, चेंडू जाईल सीमा पार, हा षटकार. रवींद्र संतेला मिळालाय देशासाठी खेळण्याचा बहुमान. ही क्रिकेट पटूंची खान, ही क्रिकेट पटूंची खान, इथे क्रिकेट षटकाराच्या मदतीने धापलक पुढे सरकेल. धापलका भर, धावसंख्या इथे मात्र लागली गेली 14 धाबा. मग अशीच म्हटलं होतं कमीत कमी 30 ते 35 धाबा धापलका भर लावावे लागतील, कारण तेवढ्याच ताकदीचा समोरचा संघ दापिवली संघ, मोरिया सी सी दापिवली संघ. दोन फेरी मध्ये चेंडू मात्र पुन्हा एकदा ब्लॉकॉल मध्ये, चेंडू मागे शतरक्षक येतो, चेंडू अडवला जातो विशालच्या माध्यमातून एकदा पूर्ण. इथून मात्र दुसरी धाव सुद्धा चित्तेच्या बेगाने कंप्लीट केली जाले. ते दोन धावा येतील, दोन धावा पुढे सरकेल. धाव पलकावर धावसंख्या इथे मात्र लागली गेली. सोळा धाबा धाव पलकावर. हा चेंडू मात्र पुन्हा एकदा शफल होऊन पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न फसला गेला. पुन्हा एकदा सतीचा डॉट, चेंडूची समाप्ती इष्टरक्षकाच्या आता. चेंडू समाप्त झाला, निर्धाव चेंडूची सांगता, निर्धाव चेंडूच्या सांगतेने धावपलक स्थित. धावपलकावर धावसंख्या इथे मात्र फक्त आणि फक्त 16 धाबा. काहीशे चेंडू शिल्लक अद्याप मच्छिंद्रचे. हा चेंडू मात्र गॅपच्या शिल्लक, चेंडू फरार. सतीच्या बॅट मधन हा निघतोय सकार. थँक यू डीजे. इथे मात्र चौकारच्या मदतीने धापक भिगाणे पुढे सरकलं. धावपलकावर धावसंख्या 20 धाबा. त्यानंतर 30 ते 35 धावांचा आव्हान ठेवावं लागेल. चेंडू मात्र त्रिफळाची दांडी गुल, फर्निचर उद्ध्वस्त, फलंदाज बाद. इथे मात्र सतीश बॅक टू डगआउट. इथे मात्र दोन ओव्हर समाप्तीनंतर धापलकावर धावसंख्या, धापलक स्थिर असेल. धापलकावर धावसंख्या 20 धाबा. 10.00 सरासरी गाठली जाते. इथे मात्र या सावरे या संघाची दोसी 11 सावरे संघ त्यानंतर कुठेतरी अडचणीत सापडला होता, तर त्या अडचणीला मात करून पुढे सरकला गेला. 20 धाबा धापलकावर. स्लागरचा षटक असेल, शेवटचा षटक असेल. कमीत कमी 15 ते 16 धाव एकवटावे लागतील जर मॅचमध्ये राहायचं असेल या दापिवली संघाला, तर कमीत कमी धाव खर्च करावे लागतील. हा चेंडू मात्र क्रॉस द लाईन खेळला गेला. ऋषी चेंडू जाईल लॉंग स्टॉपमध्ये, चेंडू फरार. हा चौकार, चौकाराच्या मदतीने धापलक भिगाने पुढे सरकेल. 24 धाबा धापल कबर. इथे मात्र दोस्ती 11 सावरेवाडी संघाच्या. थँक यू डीजे. दोस्ती 11 साबरी संघाशी धावसंख्या धावपलकावर. इथे मात्र 24 धाबा लागल्या गेल्यात. अद्याप काही चेंडू शिल्लक. बायरोडामिन फॉलिशिनकडनं गोलंदाजी पंचांच्या उजव्या बाजूने. हा चेंडू मात्र क्रॉस द लाईन, ओवर पिच चेंडू पूल अँड सक्सेसफुल. मायटी हिट केला जातोय, षटकार येतोय. षटकाराच्या मदतीने धापलक भिगाणे पुढे सरकेल. धावपलकावर धावसंख्या इथे मात्र 30 धाबा.
थँक्यू डीजे. शॉर्टपिच चेंडू होता, खराब चेंडू होता, फायदा उचलला गेला. इथं मात्र ऋषीच्या माध्यमातून षटकार आलाय. बॅक टू बॅक दोन फटके, मोठे फटके पाहायला भेटले ऋषीच्या माध्यमातून. हा चेंडू मात्र सरडेश, चेंडू काल क्षेत्ररक्षक असतील, आता मात्र चुका नसतील. फलंदाज बाद, इथून मात्र टीट पॉर्ट्यात जशा असत उत्तर. ऋषी बॅक टू डग आउट. हा चेंडू मात्र बॅटच्या पट्ट्यात गगनचुंबी फटका पाहायला भेटतोय. लॉंग ऑफच्या डोक्यावर चेंडू फरार. सहा धावांसाठी कुपोडा फटका इथे मात्र आल्या आल्या दाखवला गेलाय. अनिकेतने मात्र आल्या आल्या प्रहार केला जातोय. खेळाडू कक्षामधनं सेट होऊन हा फलंदाज आलाय. षटकऱ्यामध्ये आपला 36 धावा धापल खबर. हा चेंडू मात्र टॉप याच्या सेल बॅटची कडा फलंदाज बाद. अनिकेत बॅक टू पवेलियन. चेंडू इथे मात्र स्ट्राईकला असेल नरेश. लेफ्टहँड बॅट्समन टेनिस क्रिकेटमध्ये नक्कीच लेफ्टहँड बॅट्समन खूप घातकी फलंदाज म्हणून ओळखले जात आहेत. तीच कामगिरी मात्र पार पाडता येईल का इथे मात्र या नरेशला. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज स्वप्नील शेवटचा चेंडू. इथून मात्र एखादा मोठा फटका आला तर 40 ही गाठू शकतो आज सावरे संघ. हा चेंडू मात्र कलात्मक फटका, रन आउटची संधी. फलंदाज बाद, डॉट चेंडूची सांगता. धाव पलक स्थिर, धाव पलकावर धाव संख्या फक्त आणि फक्त 36 धाबा. 3 ओव्हर समाप्तीनंतर 37 धाबांचं टार्गेट इथं मात्र दिले गेले या मोरिया सीसी क्रिकेट संघ दापिवली संघापुढे.
यावेळेस ब्लाइंड स्टॉक खेळण्याचा प्रयत्न केलाय. डॉट चेंडू खेळला जातोय. असे जर डॉट चेंडू खेळले तर सामना मोठा होईल, कारण प्रत्येक ओव्हरमध्ये जवळजवळ 12.5 गती करायचे ठेवायचे त्यांना. सामना जिंकण्यासाठी एकीकडे पाहिले 36 धाबा कुठल्यात, 37 धाबांची सुरक्षा करायची आहे ती टीम दोस्ती स्पोर्ट सावरे संघाला. पुन्हा एकदा दूरवरून खेळण्याचा प्रयत्न. दोन चेंडू डॉट केलाय. डावकरी हाताचा फलंदाज पाहतोय आपण तुषारला. तर पहिल्या बॉलवरती चौकार आल्यानंतर दोन चेंडू डॉट फेकले जातात. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न. तिसरा लगातार डॉट चेंडू. या ठिकाणी करतोय काय फलंदाज नेमका एक कळत नाही, कारण तीन बॉल डॉट खेळलाय. एकूण 4 बॉलचा सामना केलाय, 4 धाबा बनवल्यात त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाळ्यात. येथून मात्र संधी मिळेल एखाद्या संघाला फायनलमध्ये प्रवेश करण्याची. पुन्हा एकदा डॉट चेंडू, अतिशय चांगला चेंडू आणि का फलंदाज बीट होतोय वारंवार हे कळत नाही आहे. जागेवरून खेळण्याचा प्रयत्न करतोय. फुटबॉलचा वापर नाही आहे अशा वेळेला डोक्याने काम करावं लागतंय मैदानामध्ये. का शेवटचा बॉल असेल आणि समीकरण आता मात्र खूप मागडं पाहायला मिळाय, कारण पॉवर प्लेचं पहिलं षटक होतं. पुन्हा एक डॉट, वॉट अ बॉलिंग. जरा जोरदार टाळ्या होत्या गोलंदाजासाठी. जर गोलंदाजी आवडली असेल तर 5 डॉट चेंडू फेकल्यात. पहिल्या बॉलवरती मिसफील झाली, त्याच्यावरती चौकार आला. त्याच्यानंतर मात्र काय गोलंदाजी केली आहे गोलंदाज तेजसने. फक्त 4 धावा धावपळकावरती आल्यात, 37 धावा बनवायच्या होत्या, फक्त 4 धावा झाल्यात. आत्ता मात्र 12-33 सामना. आता मात्र 33 धावा बनवायच्या आहेत. जी 12 सरासरी होती ती मात्र आता पाहिली तर 16.50. पहिलाच बॉल, फुल्यांचा चेंडू बिरकावून देतोय. नो बॉल, 1+4 5 रन. तर आत्ता पाहायला मिळतो आपल्याला फलंदाज विशाल जोपर्यंत मैदानावरती असेल तोपर्यंत मी म्हणेन सावरे टीमसाठी धोक्याची घंटा असेल, कारण विशालने आज मात्र इम्प्रेस केलंय फलंदाजीमध्ये. पुन्हा एकदा शॉर्ट अँड पुल करतोय. अक्रॉस दी लाईन क्षेत्ररक्षक आहेत, मात्र विशालचा झेल सुटला गेलाय. मात्र हा झेल कदाचित मागात पडेल की काय, फ्रीट होता निश्चितच. तरीसुद्धा एक धाव रोखता आली असती आणि एक धाव मिळाली. एकूण टोटल धावसंख्या 10 धाबा. धावपळकावरती होत असताना स्ट्राईकला पाहतोय तुषारला. मागच्या षटकामध्ये 5 चेंडू डॉट खेळाय. तर एक डावखुरे आणि एक उजव्या हाताचा फलंदाज पाहायला मिळतात. लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन, त्यामुळे थोडंसं अडथळा होऊ शकतोय. चला जास्त वेळ करू नका, पहा अद्याप आपल्याला सामना खेळायचा आहे. याच्यातून जिंकणारा सामना संघ हा आणखीन एक सामना खेळेल हे लक्षात ठेवा आपण.
या वेळेस पुल करायचा होता अलकसा अपील, फलंदाज बाद, इथून मात्र बाद होतोय फलंदाज तुषार. तर फलंदाज बाद झालाय, पहिला विकेटचं पतन, वन डाऊनचा फलंदाज ऋषी मैदानावरती येतोय. ऋषानी विशाल यावेळेस मात्र पटका चांगला आहे, स्वीट साऊंड, जेवढी जास्त उंची तेवढं जास्त अंतर आणि चेंडू सी मा रेषा बाहेर, शुभ अंतर. तर आता षटकार आल्या, षटकार टोकतोय फलंदाज ऋषी. तर असे फटके मारावे लागेल जर असे फटके आले बॅटमधून तर निश्चित धावसंख्या चेस होईल. मात्र सावरे संघ आहे त्यांची खूप चांगली गोलंदाजी पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र समरिन डिलिव्हरी, चेंडू पडल्यानंतर थोडासा खाली राहतोय आणि किपरच्या ग्लोव्समध्ये ठिकाणी विसावला जातोय चेंडू. गोलंदाज पुन्हा एकदा एक नौका गोलंदाज आहे सावरे टीमचा. यावेळेस मात्र पाच चेंडू लेग स्टंपला होता, पंच वाईडची खूण करतात. एक धाव आणखीन मिळतोय, धावसंख्या टोटल 17 धावा, 17 धावा धावपळकीवरती झाल्या, टोटल 37 धावा बनवायच्या आहेत. अशा वेळेला आणखीन या षटकामध्ये एक दोन बिगिट येणं गरजेचं असेल. पुन्हा एकदा मोठा फटका केला, यावेळेस जास्त उंची लांबी कमी आहे का, क्षेत्ररक्षक होते मात्र झेल त्या ठिकाणी सुटला जातोय आणि तोपर्यंत दुसरी धाव घातक ठरली असती. दोन धावा कंप्लीट केल्यात. दोन धावा अंकित केल्या जातात धावपळकावरती. 29 धावा होत असताना वन टू गॉल लार्ज डिलिव्हरी असेल. फुलटा चेंडू पुन्हा एकदा भिरकावून देतोय चेंडूला लॉंगच्या वर रन आणि आलाय तो षटकार. पुन्हा मध्ये मॅच मध्ये वापसी करतोय.
ऋषी मॅच जिंकून देईल की दुसरीकडे पाहतोय ऋषी आणि विशाल हे मॅच जिंकून देतील. पहिलाच बॉल पूर करायचा होता, झेल होईल त्या ठिकाणी मात्र हरेश मांडवकर होते, नो मिस्टेक फलंदाज बाद. तर निश्चित शेवटच्या षटकात 16 धावा आल्या होत्या टीम सावरेसाठी, मात्र त्या महत्वाच्या ठरतील की यातून मात्र 12 धावा केल्या जाईल. पुन्हा एकदा ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा धावची संधी, फलंदाज होतोय बाद आणि यातून मात्र लागोपाठच्या 2 चेंडूवरती 2 धक्के. नवीन फलंदाज रुपेश मैदानामध्ये येतोय, आता मात्र 4 चेंडूवरती करायच्या त्या 12 धावा. तर पहा मॅच कुठे होती, टर्न झाली मॅच मी म्हणेन. उलटा चेंडू भिरकावून देतो चेंडूला बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरून, नो बॉल, 1+6 7 रन. तर पहा सामना कुठे होता, एका 9 चेंडूने मात्र सामना पूर्णपणे फिरवलाय मी म्हणेन. आता फक्त 5 धावा करायच्या आहेत, बॉल शिल्लक आहे ते 4 चेंडू 5 धावा फ्रीट. तर कुठे सामना होता, एका 9 चेंडूने किती फरक पडतो ते पहा. यावेळेस मात्र ड्राईव्ह करायचा होता, गुड बॉल, तीन चेंडू 5 धावा. तर सामना अद्याप संपला नाही आहे, 3 चेंडू 5 धाव्याची गरज आहे. स्ट्राईकला पाहतोय आपण ऋषीला, फुलटा चेंडू पुन्हा एकदा भिरकावून देतोय की काय, आणि षटकार विजयाचा षटकार. हॅलो हॅलो हॅलो, चला अल्टिमेट बदलापूर टीमचा कॅप्टन साहेब यायचा आहे टॉस साठी. तर सामना जिंकलाय मोर्या दापिवली संघाने. चला दोन्ही संघाचे कॅप्टन या रुपेश आल्यात का,
तर आमचे हरीश यांच्या शुभाशय टॉस करण्यात येईल. हॅलो हॅलो डीजे थांबा. तर चला तीन तीन षटकांचा सामना असेल. चला टॉस करून घ्या आणि या सामन्याचा हिरो ठरलाय तो ऋषी ज्याने तीन षटकार टोकले चार षटकार टोकले. टॉस जिंकलाय दापिवली संघ. पुन्हा एकदा तुम्ही जिंकलाय का फिल्डिंग? तर चला क्षेत्ररक्षण लावून घ्या लगेच. बदलापूर अल्टिमेट संघ तीन ओव्हरचा मॅच शेवटचा सामना पाहायला मिळाय या दोन संघामध्ये. शेवटचा सामना आज मात्र पाहायला भेटतो या दिवसात दुसऱ्या दिवसातील शेवटचा सामना सेमी फायनलचा सामना. इथं मात्र जो संघ जिंकेल तो मात्र मेगा फायनलमध्ये प्रवेश करेल. अल्टिमेट बदलापूर विपक्ष दापिवली दोन्ही संघामध्ये आज सामना होईल. तीन ओव्हरचा सामना असेल. एक ओव्हर पिवनचा असे पॉवर पेनल्टी पॉवर प्लेचं पेनल्टी पॉवर प्लेचं षटक हाताळलं जाईल. तर कालचा दिवस गाजवलेला या अल्टिमेट बदलापूर संघाने तर आजचा दिवस गाजवला गेला.